नमस्कार, मी मंजिरी. एमबीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्याला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. आमदार मन्ना म्हात्रे चषक 2017 थरार. शनिवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत युवा संघांचे रंगले सामने. आमदार मन्ना म्हात्रे चषक 2017 झाली सांगता. इच्छापूर्ती वाशी संघ झाला विजयी. आमदार मन्ना म्हात्रेंच्या आयोजनाचं सर्वत्र होतंय कौतुक. खारघर येथे मानसी गोल्डचं आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते झालं उद्घाटन. अत्यंत सुरेख अशा दागिन्यांची इथूनच खरेदी करा. आमदार मन्ना म्हात्रेंचं वक्तव्य. वाशी येथे गुरु गोविंद सिंग यांच्या 350 जन्मशताब्दी निमित्त सेमिनारचं झालं आयोजन. आमदार मंदाताईंचा होता सहभाग. आणि राज्यभरासह नवी मुंबईतही साजरी होणार माघी गणेश जयंती. विघ्नहर्त्याच्या सेवेसाठी नवी मुंबईकर सज्ज. आमदार मन्ना म्हात्रे चषक 2017 शनिवारी 12 संघ सहभागी झाले होते. ज्या सामन्यांचा थरार अनुभवायला मिळाला त्यावेळी आमदार मन्ना म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या आयोजनाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सलग 3 आमदार मन्ना म्हात्रे चषक 2017 करावे गावात धूम आहे. याच अंतर्गत शनिवारी या प्रकाश झोतातील सामन्यात 12 संघ सहभागी झाले होते. त्यात जुहूगाव विरुद्ध रिद्धिसिद्धी कोपरीगाव, चंदुस्मृती दारावे वर्सेस ऐरोली कोळीवाडा, तर प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध नेरुळ 11 यांच्यात सामना रंगला. ज्यात जुहूगाव व ऐरोली कोळीवाडा आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ विजयी झालेत. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सामना बघण्यासाठी उपस्थित होते. या दमदार सामन्यांमध्ये खेळाडूंचं क्रीडा कौशल्य सादर झालं. यावेळी सहभागी झालेल्या खेळाडूंनी आयोजनाचं कौतुक करत आमदार मंदाताईंमुळे खेळण्याची संधी मिळाली, क्रीडा कौशल्य सादर करता आल्याचे प्रतिक्रिया एमव्हीटीव्हीला दिलेल्या आहेत. खूप सुंदर आयोजन असं त्यांचं आणि त्यांचा स्वभाव सुद्धा मनमिलाव असं. यांनी क्रिकेटला प्राधान्य देतात हे खूप मोठी खेळाडूंसाठी खूप मोठी गोष्ट आहे. का प्रथमच 5 लाखाची टुर्नामेंट भरवते आणि ते सुद्धा नाईट टुर्नामेंट आहेत. करावामध्ये भरवलं आहे. ग्राउंड सगळीकडं चांगलं आहे. आपले पाठीराखे पण प्रोत्साहन देतात. मोठी नवी मुंबईतून ऐरोलीपासून ते बेलापूरपर्यंत सगळी पब्लिक मॅच बघण्यासाठी आतुरतेने येतात आणि खेळायला संधी भेटते. त्यामुळे अजूनच खुश आहोत कारण अशी संधी क्वचितच भेटते. पण मंदाताई म्हात्रेंचे आभार मानतो कारण आम्हाला एक संधी दिली खेळायची, ते पण नाईट स्पर्धेमध्ये. आयोजनाबद्दल सांगायचं तर नोव्हेंबरमध्ये प्रथम असता 5 लाख धनराशीची ही टुर्नामेंट स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवीन खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. खरोखर खूप सुंदर आयोजन आहे. ग्राउंड बघायचं बोललं तर एकदम ही टुर्नामेंट बोलली तर एकदम उत्तम दर्जाची होती आणि जवळजवळ 5 लाखाची टुर्नामेंट म्हणजे आमच्यासाठी एकदम मोठी होती. पण आमचे ओनर आहेत जगन्नाथ कोहली यांनी आम्हाला सपोर्ट केला की आम्ही तुम्ही मी एंट्री टाकतो आहे तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा म्हणून आणि त्याचं यश आम्हाला आज पहिल्या सामन्यात उपभोगलं. हे आयोजन बघितलं तर एकदम उत्तम आणि चांगल्या प्रकारचेच आहे. न ही एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही म्हणजे पहिल्यांदाच खेळतो आहे आणि त्यामुळे आम्हाला नौक्या खेळाडूंचा आम्ही भरणा केलेला आहे. जास्तीत जास्त 5 ते 6 नौक्या खेळाडू घेतलेले आणि त्यांच्यासोबत आम्ही मैदानात उतरलो आहोत. सागर क्रिकेट क्लब जो संघ आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांचा जो गेम आहे ना तो गेम एक गेल्या वर्षी पण त्यांनी महाबलेश्वरला 10-0 एक नंबरचं बक्षीस फटकारला होता आणि जो त्यांचा ज्या या टीमचा जो कॅप्टन आहे विजेंद्र कोहली आणि नयन कोहली त्याच्यासोबत जो विकी मुंबईकर आहे ही आता चांगले म्हणजे खेळाच्या माध्यमातून गेम दाखवत आहेत. आमदार चषक 2017 जे आमदार मंदाताई म्हात्रेंचं आहे एकदम भव्य असं आयोजन केलं आहे आणि चांगल्या पद्धतीत त्यांनी मॅनेजमेंटसुद्धा यावर्षी ठेवली आहे. अशा प्रकारे आमदार मंदा म्हात्रे चषक 2017 या क्रिकेट स्पर्धेत चुरस वाढते आहे. खेळाडूंचा सहभाग, त्यांचं क्रीडा कौशल्य यामुळे हे सामने अधिक दमदार होत आहेत. कॅमेरामन सूरज कांबळे, प्रणित कापसे सोबत रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. आमदार मन्ना म्हात्रे चषक 2017 रविवारी सांगता झाली आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आमदार मन्ना म्हात्रे यांच्या या आयोजनाचं कौतुक केलं. 3 या क्रिकेट सामन्यात इच्छापूर्ती वाशी संघ विजयी ठरलेला आहे. यावेळी बक्षिसांची रेलचेल असून खेळाडूंचा उत्साह कौतुकास्पद होता.
करावेगाव येथे सलग 3 दिवस आमदार मंदा म्हात्रे चषक 2017 आयोजन करण्यात आलं होतं. या 3 दिवसात अनेक संघ सहभागी झाले होते. 29 जानेवारी म्हणजेच रविवारी या 3 दिवसीय चषकाची सांगता होती, ज्यात उपांत्य आणि अंतिम फेरीत सुरस झाली. ज्यात घणसोली 11 विरुद्ध मंगलमूर्ती जुईनगर, प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध ऐरोली कोळीवाडा, तर इच्छापूर्ती वाशी विरुद्ध MS गोठिवली यांच्यात सामना रंगला. ज्यात घणसोली 11, ऐरोली कोळीवाडा आणि इच्छापूर्ती वाशी विजेते ठरले. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी रणजी क्रिकेटपटू जतीन परांजपे, नवी मुंबई जिल्हा संघचालक नरेंद्र उपाध्याय, इंटरनॅशनल शरीर सौष्ठव खेळाडू करुणा वाघमारे, छत्रपती पुरस्कार विजेते विश्वजीत शिंदे, ब्युटीच्या ब्रँड अँबॅसेडर रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. वरील विजेत्या 3 संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, ज्यात ऐरोली कोळीवाडा थेट अंतिम फेरीत गेला, तर घणसोली 11 विरुद्ध इच्छापूर्ती वाशी यांच्या 4 ओव्हरचा उपांत्य सामना रंगला, ज्यात इच्छापूर्ती वाशी संघ विजेता ठरला. मग ऐरोली कोळीवाडा आणि इच्छापूर्ती वाशी यांच्यात 5 ओव्हरचा अंतिम सामन्याची चुरस पाहायला मिळाली, ज्यात इच्छापूर्ती वाशीने 52 धावांनी विजयाची मोहर उमटवली. दरम्यान 40+ मध्ये करावे विरुद्ध शिरोणे 40+ संघाचा सामना झाला, ज्यात 16 धावांनी करावे संघ विजय ठरला. दरम्यान माजी रणजीपटू जतीन परांजपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला खूप बरं वाटलं इकडे येऊन, कारण मुंबईत टेनिस बॉल क्रिकेटची खूप खूप मोठी परंपरा आहे. आता आपण बघतोय की ते टेनिस बॉल क्रिकेट थोडं कमी होत आहे, पण म्हणून असे इव्हेंट्स असले पाहिजेत की ती जी परंपरा आहे ती आपण राखून ठेवली पाहिजे. मला खूप बरं वाटलं. मी टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा फॅन आहे. खूप खूप टफ असतं हे क्रिकेट, आणि येऊन मला बरं वाटलं, कारण व्यवस्था वगैरे खूप छान आहे इकडे, सगळी एकदम क्लास ह्याच्यानी केली आहे सगळी, तर बरं वाटलं येऊन. ॲब्सोल्युटली नाही, आणि ते आपल्या लाईफमध्ये स्पोर्ट असलंच पाहिजे. एज डझंट मॅटर. 40 तुम्ही चांगले फिट असाल तर तुम्ही खेळ काहीतरी खेळ तुमचा असलाच पाहिजे. काय म्हणजे मेसेज म्हणजे की जे खेळ आपल्या डेली लाईफमध्ये तुम्ही आणला पाहिजे, कारण त्याच्याने तुमची हेल्थ पण बरोबर राहील, तुमच्या स्पोर्ट्ससाठी पॅशन पण राहील. तर माझा मेसेज असेल की तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही खेळ आणा कुठे ना कुठेतरी. नवी मुंबई जिल्हा संघचालक नरेंद्र उपाध्याय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इस कार्यक्रम के आयोजन के लिए मैं सब लोगों को धन्यवाद देता हूं. बहुत बड़े स्तर पर यह आयोजन किया गया है और जितने भी खिलाड़ी आए उन सबको भी मैं धन्यवाद देता हूं और उनसे यही कहता हूं कि स्पर्धा की जो प्रवृत्ति है वो बनाए रहे, किसी दूसरे से नहीं लेकिन अपने आप से भी बनाए रखे. जैसा परफॉर्मेंस पहले किया था उससे और अच्छा परफॉर्मेंस करते रहे और जीवन में एक प्रकार से और अच्छा करने की प्रवृत्ति होना चाहिए. आप सबको फिर एक बार बधाई देता हूँ. धन्यवाद. छत्रपती पुरस्कार विजेते विश्वजीत शिंदे यांनी आपलं मत मांडलंय. मला मॅडम बद्दल खूप आदर आहे, त्या खूप पॉझिटिव्ह आहेत, आणि आता हा जो सामना बघतोय मी एवढं चांगल्या पद्धतीने केलंय की असं वाटतं जसं एखादी मोठी कॉम्पिटिशन, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन सारखं लाईटिंग TV लिंक करून सगळ्यांना लाईव्ह दिसतंय सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. त्यामुळे ह्या भागातले प्रत्येक जण उत्सुक होऊन आपली मॅच आपले कोण जिंकतंय पाहत असतील. हे खरंच कौतुकास्पद आहे. भारताने पण असं केलं नाही, ते मॅडमने करून दाखवलं, म्हणून मी कौतुक करतो. इतकंच नव्हे तर आत्ता मला संधी मिळाली ह्या स्पर्धा बघण्याची, आणि ही आत्ताची जी मॅच झाली घणसोळी विरुद्ध जुईनगर अप्रतिम कॉम्पिटिशन झाली. पहिलेवाले पण खूप छान खेळले, दुसरेवाल्यांनी अत्यंत सुंदर. शेवटचे जे 2 ओव्हर्स पाहिले ते पाहण्यासारखे होते, 3 ओव्हर्स, आणि त्यांचा मेन खेळाडू गेला आणि मग अगदी मॅच हातातून गेली. परत ती येईल असाच शेवटच्या बॉलला चौकार मारून तो जिंकला. हे खरंच एक मस्त मॅच बघायला मिळाली. मी खरंच मंदाताईंचे पण खूप आभार आणि ह्या सगळ्यांना पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा देतो. इंटरनॅशनल शरीर सौष्ठव खेळाडू करुणा वाघमारे म्हणाल्या, जे आयोजन केलेलं आहे ते अगदी व्यवस्थित केलेलं आहे, अगदी प्रोफेशनल लेवलचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानते, आणि त्यांनी एवढं इनिशिएटिव्ह घेतलं हे करण्यासाठी, ही फार मोठी गोष्ट आहे. एक महिला असल्यामुळे मला त्यांचा जास्त अभिमान आहे, आणि जे काही अरेंजमेंट आहे ते अगदी उत्कृष्ट केलेलं आहे. माझ्यासाठी कुठलाही स्पोर्ट हा तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका माझा स्वतःचा आहे, त्यामुळे प्रत्येक इकडच्या उपस्थित प्लेयरला माझं ऑल द बेस्ट आहे. आणि त्यांनी असंच कुठल्या तरी एका स्पोर्ट्समध्ये नेहमी इन्वॉल्व्ह असावं, त्यामुळे त्यांची हेल्थ पण चांगली राहील, हेच माझं सजेशन आहे सर. ब्युटी ब्रँड अँबॅसेडर रेखा चौधरींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आमदार चषकाचा याला मी आज व्हिजिट केली आणि मंदाताईंनी खरंच उत्कृष्ट पद्धतीने जो कार्यक्रम इथं राबवला आहे, हे जे खेळाडू मी बघते आणि त्यांच्यातलं जे काही इकडे आयोजन ज्या खेळाडूला लागतं की एक गेम्स परफॉर्मन्स करण्यासाठी जे सुंदर असं काही वातावरण लागतं ते इकडे वातावरण निर्मिती खूपच छान पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी
खेळाडूंसाठी लागणारं पटांगण देखील खूप व्यवस्थित पद्धतीने इकडे उत्कृष्ट पद्धतीने जे डेव्हलप केलं आहे. आणि नवी मुंबईसारख्या आपल्या या इकडे क्रिकेटचे असे सामने घडून आणणं आणि लोकांना एकत्रित आणणं, लोकांना एकत्रित खेळाडू प्रवृत्तीने एकमेकांशी जोडणं हे काम मंदाताईंनी केलेलं आहे आणि मला खरंच खूप त्याचा अभिमान वाटतोय. माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मत मांडलंय. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत 2017 आमदार चषक इथं भरवलं जात आहे. आज तिसरा दिवस आहे. मी या तिसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ करता आलेलं असताना पाहतो आहे तर डोळ्याचं पारडं फिटावं अशा प्रकारचं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. प्रकाश झोतातील हे सामने पाहण्याकरता हजारो प्रेक्षक अक्षरशः तुटून पडलेले आहेत. खेळाडूंच्या प्रत्येक खेळीला म्हणजे कॅशला असेल, त्याचं पडलेल्या फटक्याला असेल किंवा क्षेत्राला अगदी चांगल्या रीतीनं प्रेक्षक दाद देत आहेत. खेळाडूंचा उत्साह अतिशय वाढण्याजोगे इथं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे मंदाताईंनी ज्या उद्देशानं तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं या नवी मुंबईमध्ये जे सामने भरवलेले आहेत त्यांचं सर्व जे काय त्यांची मॅनेजमेंट आहे, त्यांचे सर्व सहकार आहेत, त्यांनी उत्तम नियोजन करून हे सामने अतिशय चांगले भरवलेले आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं एक तरुणांच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी उत्साहपूर्ण काम केलेलं आहे त्यामुळं नक्कीच या नवी मुंबईला एक आदर्शवत असे हे सामने भरवलेत असं मला वाटतं. दरम्यान इच्छापूर्ती वाशी संघाला विजयी वीर घोषित करत प्रथम क्रमांकाचं 5 लाख रुपये आणि आकर्षक चषकाचं बक्षीस आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे. दरम्यान या 3 दिवसीय उत्तम आयोजनाचं आमदार मंदाताईंनी कौतुक केलेलं आहे. तसेच सहभागी झालेल्या खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करत आपला मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला पारितोषिक घ्यायचं आहे. आपल्या नव्या मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील वाशी हा संघ हा जिंकलेला आहे आणि त्यांनी 5 लाखाचं पहिलं पारितोषिक हे स्वीकारलेलं आहे. आता स्वीकारतील आम्ही त्यांचं सगळे मिळून मनापासून आम्ही धन्यवाद देतो. दुसरी जी टीम आहे हरलं आणि जिंकण्यापेक्षा मी महत्व याला देते की तुम्ही इथे येऊन खेळलं पाहिजे. या खेळामुळे तुमची तंदुरुस्ती चांगली राहील, तुम्ही एकमेकाला भेटाल, एकमेक संघामध्ये स्पर्धा होईल आणि नव्या मुंबईतून चांगले खेळाडू निर्माण होतील आणि त्यांना पुढे जायची संधी आम्ही नक्की देऊ. मला त्या दिवशी सुनील पाटील बोलबोलता राहून गेले आणि आपले गरज साहेब की मंदाताई तुम्ही पहिला जर आमदार असतात तर आम्ही कुठे नक्कीच रणजित किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या सामन्यामध्ये आज दिसलो असतो. आम्हाला पाठबळ देणार असं कोण नव्हतं म्हणून आम्ही इथेच खेळत राहिलो. चांगले खेळाडू आहेत इथे आणि मला तर यांनी दुःख सांगितलं की मला जायचं होतं पण माझ्याकडे 5 लाख रुपये नव्हते भरायला. सुनील पाटलांनी जेव्हा मला सांगितलं मला खूप वाईट वाटलं. मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते, खेळाडूंना सांगते, भविष्यात तुम्हाला जर वरती खेळायची संधी मिळत असेल तर मला निश्चित संपर्क करा. मी निश्चित तुम्हाला वर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नव्या मुंबईतलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्या नव्या मुंबईचं नाव आलं पाहिजे असं मला गर्वाने सांगूस वाटतं. मी 3 दिवस तुमचे खेळ बघितले. 40+ आपले अध्यक्ष आलेत का ते प्रदीप पाटील आणि त्यांची सगळी संघटना 73 वर्षाचे पाटील का ताटेल ते चांदेल 73 वर्ष झाली तरी ती व्यक्ती खेळते. ते बॉडी फिटनेस कशामुळे खेळामुळे आणि खेळ तुम्ही खेळला पाहिजे. तर द्वितीय बक्षिसाचा मानकरी ठरला आहे ऐरोली कोळीवाडा संघ ज्यांना निलेश म्हात्रे यांच्या हस्ते 2.5 लाख रुपये तसेच चषक देण्यात आलाय. तर पुण्यनाथ तांडेल यांच्यातर्फे तृतीय बक्षीस घणसोली 11 मिळालेला आहे ज्यात 1 लाख रुपये व चषक असं बक्षिसाचं प्रारूप होतं. 40+ 16 धावांनी विजय होणाऱ्या करावे संघाला प्रथम पारितोषिक नगरसेवक सुनील पाटील यांच्या हस्ते मिळालंय तर द्वितीय पारितोषिक रणजित नाईक यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे. दरम्यान तुषार पाटील या खेळाडूला उत्कृष्ट मालिकावीर म्हणून घोषित करत त्याला नगरसेवक रामचंद्र घरत यांच्या हस्ते मोटरसायकल आणि सन्मानचिन्ह देण्यात आलंय तर उत्कृष्ट गोलंदाज
आनंदास क्षेत्ररक्षकालाही मोबाईल आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. यात प्रीतम पाटीलला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नगरसेवक दीपक पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलंय. मॅन ऑफ द मॅच म्हणून भरत शिंदे याला झंझाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलंय. तर भरत शिंदे याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून माजी सभापती संपत शेवाळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिकेत वैदीला राजू त्रिकोणे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलंय. तर समालोचक म्हणून दशरथ पाटील, मच्छिंद्र पाटील, विपिन म्हात्रे, पांडुरंग खिल्लारे, हरदेव तांडेल आदींनी भूमिका बजावली आहे. तर यात दशरथ पाटील आणि मच्छिंद्र पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निश्चितच सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्व गडमेडचं हार्दिक स्वागत करेन. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीनं मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा आपण पाहिली. 2 लाखाचं आयोजन होतं आणि ह्या वर्षी आपण स्पर्धा पाहतो की 5 लाखाची स्पर्धा या नोव्हेंबरती खेळूंना क्रीडा कौशल्य यांना वाव देण्यासाठी स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आणि स्पर्धा खूप चांगलं शिस्तीचं प्रतीक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते या स्पर्धेची, कारण अत्यंत शिस्तबद्ध स्पर्धा आणि क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी 24 संघ या स्पर्धेत तब्बल सहभागी झालेत आणि त्या स्पर्धेमध्ये क्रीडा कौशल्यांना अजून एक चांगला वाव देण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली संकल्पना, निश्चित खूप चांगली पीच आहे कारण माती आणि शेणाचा वापर म्हणजे कडक पीठ आहे आणि स्पोर्टिंग खेळपट्टे. जर तुम्ही खेळपट्टे पाहिले तर साऊथ आफ्रिकामध्ये जे खेळपट्टे असतात त्या गोलंदाज जास्त वाव देतात आणि जर आपण भारतातले खेळपट्टे पाहिलं तर त्या फलंदाज जास्त वाव देतात. मात्र ही खेळपट्टे आपण पाहिले ना फलंदाजांना ना गोलंदाजांना, फक्त स्पोर्टिंग खेळपट्टे म्हणजे खेळाडूंना स्पोर्टिंग खेळपट्टे आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले खेळपट्टे आहे, हो खूप चांगलं पाहायला मिळतं कारण मागच्या वर्षीच्या प्रगतीनुसार आपण पाहिलं तर भूषण सारखे खेळाडू आहेत जे सध्या आपण दुबईमध्ये सुद्धा पाहतोय. म्हणजे ग्रामीण क्रिकेटचा जो वाव आपण पाहतोय तो सध्या दुबईपर्यंत सुद्धा जातोय. म्हणजे हे व्यासपीठ निर्माण करून मदतीने माध्यम दिलं त्याचा खूप फायदा पण होतोय. खरोखरच खूप आनंद होतो या स्पर्धेमध्ये. मी कलाकार म्हणून इथं मला बोलवलं गेलं, समालोचन करतानाही खूप आनंद झाला कारण एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं ते म्हणजे सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे. या स्पर्धेचं विश्लेषण केलं तर या स्पर्धेचं 5 लाख रुपये पारितोषिक पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा या नवी मुंबईमध्ये पाहायला भेटते. आणि ह्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं ते म्हणजे मंदाताई म्हात्रे मॅडम यांनी. नक्कीच या स्पर्धेविषयी बोला झालं, या स्पर्धेमध्ये 40+ संघाचे 17 संघ सहभागी झाले होते, तसेच 24 संघ टेनिस क्रिकेट जे यंग जनरेशन आहे त्यांचे 24 संघ या सहभागी झाले होते. आजचा हा शेवटचा दिवस, अतिशय आनंद वाटतो आहे, खूपच आनंद झाला आहे कारण एवढी मोठी स्पर्धा पाहून, एवढे लोक पाहून मी समालोचन करताना कलाकार म्हणून नात्याने मी आभार व्यक्त करेन मॅडमांचं. खरोखरच मला इथं एवढं मोठं व्यासपीठ इथं निर्माण करून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर यावेळी सामन्यांचे पंच म्हणून सहभागी झालेल्यांनी आयोजनाचं आणि शिस्तबद्धतेचं कौतुक केलंय. पहिले मी तुमचा धन्यवाद करतो की तुम्ही यावर्षी आमच्याकडे इथे आले आणि मी इथे मला संधी भेटलेली आहे की 2 वर्ष मी इथं अंपायरगिरी करतो. इकडे नवी मुंबईचं हे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खूप छान केलेलं आहे आणि इथे गेल्या वर्षी तरी 16 संघ होते, यावर्षी तर 24 संघ आहेत आणि एवढे उत्कृष्ट संघ आहेत की नवी मुंबईमधून जसं एखादा तांदळातून आपण खडा निवडतो तसे एक एक प्लेयर निवडलेले आहेत ह्या याच्यात. आणि माझं असं भाग्य आहे की मला या नवी मुंबईमध्ये अंपायरगिरी पंचगिरी करण्याचा बाह्य लाभ भेटला. याच्यातून एकच साध्य होते की आपल्या नवी मुंबईचा प्लॅटफॉर्म बेस तयार झालेला आहे. एवढी मोठी टुर्नामेंट खेळतात नवी मुंबई, नवी मुंबईचे खेळाडू या प्लॅटफॉर्मवरनं पुढच्या लेवलला जावी अशी माझी प्रत्येकामध्ये इच्छा असते. कारण आपल्याला इकडे मुंबईचे प्लेयर बोला कुठले पण प्लेयर यांना आपण प्रोत्साहन जास्त देतो पण नवी मुंबईचे देत नाही. त्याचं रिझन आहे की प्रत्येक नावाच्या याच्यात कोणाचं नाव घेतलं की बाबा चला हा प्लेअर चांगला हा प्लेअर, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे श्रेष्ठ असतात. मी आता एवढी हंपायर पंचगिरी करतो तर मला असे कितीतरी प्लेअर आहेत पण माझं दुर्भाग्य आहे की मला त्यांच्याकडे पुढे जाण्याचा माझ्याकडे मार्ग नसतो. आता हा प्लॅटफॉर्म आपल्या मंदाताई म्हात्रे यांनी आपला उपलब्ध करून दिला. आता कितीतरी चांगल्या चांगल्या टीमवरती आलेत आणि खरंच मी सांगतो की नवी मुंबईतून फक्त एकच आता खेळाडू जो देशाबाहेर गेलेला आहे तर माझी इच्छा आहे असे 4-5 खेळाडू जायलाच पाहिजे. भूषण पाटील हा एकच देशाबाहेर गेलेला आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी या 4 ते 5 जरं जातील, तसेच गोलंदाजीमध्ये पण 4-5. पण याच्यामुळे एक आहे की नवी मुंबईची शिस्त एवढी चांगली आहे की एक दुसऱ्याला समजून घेतात, कुठलाही गालबोट नाही. मी आज पर्यंत एवढ्या मॅचेस करतोय नवी मुंबईसारखं शिस्त मी तरी नाही कुठे पाहिले. कसं एंट्री करणं, कसं हे करणं, कशी बोलणं, पंचांशी कशी वागणं व्यवस्थित एकदम. मी सांगतो यांना प्लॅटफॉर्म एवढा भेटला की हे कुठेही गेले तरी यांची पोचपावती यांना भेटणारच की चांगले प्लेअर आहेत. नाही आम्ही पंचगिरी आम्ही करतो, आम्हाला एकच असतो की आमचं जसं घोड्यासारखं आम्हाला स्टेट असतं आमचं मनात हे असतं की कुठेतरी गालबोट न लागावं. आपण 100% पंचगिरी करायचे. माणूस आहे, माणूसकडनं थोडीशी 19-20 चुकी होऊ शकतं, याला मी हे नाही करू शकत. पण
आमचे जेवढे पंच येतात खरं सांगतो रात दिवस आम्ही इथे हे करतो पण कधी असं हे न होत की कुठेतरी पंचांनी हे केलं किंवा काय केलं एवढी व्यवस्थित पंचगिरी करणार आम्ही आणि त्याच्याने आम्हाला सहकार्य देतात हे नवी मुंबईचे खेळाडू एवढे उत्तम आहेत की मी सांगतो असे खेळाडू कुठे नाही पण माझे भविष्यात तरी व्हावे की माझ्या याच्यातून एखादा संघ बाहेरच्या याच्यात जावा. पहिल्या मी मंदाताई मात्रेंना थँक्यू बोलतो की हे एवढं सुंदर आयोजन केलंय डे नाईट टुर्नामेंट आम्ही बरंच करतो पण इथे एकही त्यांनी अशी संधी दिली नाही की म्हणजे कंप्लेंट करू शकतो कुठल्या गोष्टीबद्दल एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे. खेळाडू अप्रतिम खेळाडू आहेत इकडे सुंदर सुंदर खेळाडू आहेत जसे आयपीएलची मोठी टुर्नामेंट होतात तसे इथे टेनिस जगतातले मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. हा 40+ मध्ये त्याच्यामध्ये एक बोलावं असं वाटतं. मुंबईमध्ये ह्या अशा टुर्नामेंट होत नाही पण नवी मुंबईमध्ये वारंवार अशा टुर्नामेंट होतात 40+ आणि जे 40 वरती जे वयस्कर माणसं झाले त्यांचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी या टुर्नामेंटचं चांगलं आयोजन आहे त्याच्यामुळे त्यांना खेळामध्ये अजून उत्सुकता निर्माण झालेली आहे. नाही नाही अजिबात नाही सगळ्या खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद आहे. चुकून जर त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की आपण जिंकण्यासाठी करतो नाराज होत नाही आणि अंपायरच्या निर्णयावरती चांगला रिस्पॉन्स देतात. ग्राउंड एकदम छान आहे कमी वेळेमध्ये सुंदर आयोजन केलेलं आहे चांगल्या प्रकारे. अशा रीतीने आमदार मंदा मात्रे चषक 2017 ची सुरुवात आणि सांगता धमाकेदार झाली. प्रकाश झोतातील या सामन्यांचा आनंद नवी मुंबईकरांनी लुटलाय. कॅमेरामन सूरज कांबळे आणि प्रणित कापसेसह रिपोर्टर राज चव्हाण MVTV.